बोलतात लोक एक लक्षात घ्या, लोक बोलतात म्हणजे तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकतो आणि आम्हाला दिसतं म्हणून तुम बरेचसे लोक बोलतात. आणि शिवसेना आहेच की आता हे नाही कोण आहे कोणाची म्हणजे मग तसं मग काय म्हणायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणं शिवसेना मी म्हणायचे का माझी आहे. अरे वा, मग माझीच म्हणली पाहिजे ना, महाराष्ट्र माझंच म्हणलं पाहिजे का. म्हणजे मला एक मला एक समजत नाही की तुम्ही मला आता एवढ्या वर्षापासून ओळखताय, माझ्या पोटात एक आणि ओटात एक नसतं काय हे असतं बेधडक सांगतं. आणि कोणी पण असेल जे माझ्या बुद्धीला पडतं आणि जे लोकांच्या हिताचं असतं मी बोलत असतं वाटतं त्यांनी परिणामाला मी घाबरत नाही. त्यामुळं माझी संकुचित बुद्धी नाही आणि कधी राहणार नाही. माझी व्यापक बुद्धी आहे आणि व्यापक बुद्धी असल्यामुळंच आपण व्यापकता असल्यानंतरच आपण प्रगतीच्या मार्गाने दिशा हे करू शकतो. आता जे संकुचित आहेत आणि त्यांना वाटतं माझ्यामुळे मला दुसरं काय काम नाही का म्हणे कमाल आहे माझा संबंध काय येतो. महाराज नवीन मंत्रिमंडळामध्ये देतील ना त्यांना, कोणाला द्यायचं देऊ दे आता. मग आम्ही काय करू, मुख्यमंत्री पण सातारचे झालेत ना तसे काय. साताऱ्यांनी पहिल्यापासून महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देण्याचं काम केलं. अनेक तुम्ही बघा ना सगळ्या चळवळी ज्या निर्माण झाल्या त्या कुठं झाल्या, बाकी जिल्ह्यात नाही. मग स्त्रियांची शिक्षणांची ह्यांच्यासारख्या स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असू दे, मग ही पण चळवळ झाली ना. आता ऐकून घ्या हे सगळ्या येतील ना, आता घेतील जर त्याच्या गोष्टी. प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगळं असतं ना. नाही नाही एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे ना ज्या ज्यांच्याकडं ती धुरा दिली होती प्रामाणिकपणे सांगतो, कारण की आम्ही त्या ज्यावेळेस सह्याद्रीला मीटिंगला गेलो होतो त्यावेळेस हे संपूर्ण मराठा आरक्षणचं मार्गी लावण्याची ज्यांच्या ह्या लोकांकडे होते ह्यांनी त्याच्यात काही केलं नाही. आता कोण काय म्हणतंय त्याच्यात मला काय फारसं त्याच्यात मला हे नाही, त्यांना विचारा त्यांनी का केलं नाही. प्रत्येकाला आरक्षण द्या ना. आम्ही म्हणतो की त्यांनी कोणावरती अन्याय होता कामा नाही, तुम्ही कधी देऊन टाका ना मराठा समाजाला, का केलं नाही. आणि मागं एकतरी कोण म्हणजे मला वाटतं कोणतरी बोललं होतं ते झाड कुठलं असतं ना अशोकाचं झाड असतं ते स्वतः वाढतं दुसऱ्याला सावली देत नाही, त्यातला प्रकार झाला. त्याच वेळेस जर एकनाथ शिंदेने दिलं असतं मराठा आरक्षणाचा हे प्रश्न त्यावेळेस मिटलं असतं. देवेंद्र फडणवीस प्रत्येकजण सांगा बोलायचं की मराठा आरक्षण मराठे असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी, नुसतं नावं लावा पाटील आणि हे जाधव माडिक हे ते शिर्के भोसले काय केलं काय. देवेंद्रांनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही, किती जातीवाद. मी तर जातपात मानत नाही, शिवाजी महाराजांनी मानली नाही. आणि मेहरबानी करून आता तुम्हाला सांगतो ना हे जात हे सगळं करण्यापेक्षा आहे ना बेसिकली आता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आज मला सांगा ना ज्यांच्या जे मुळात तो जो आहे ना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्याचं जे इंटरप्रिटेशन एवढं चुकीचं केलं आहे. बी पी सिंग त्यावेळेस हे मंडल आयोग झालं पंतप्रधान असताना इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास कुठल्याही जातीतलं असू दे ना, कुठले ख्रिश्चन असू दे हे असू दे ते असू दे कुठले आर्थिक दृष्ट्या दुर्बळ त्यांना तुम्ही द्या ना त्या सवलती. इथं फक्त बॅकवर्ड क्लासला तुम्ही येत आहे, इट्स नॉट फेअर.